राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकर यांनी जनस्वराज्य यात्रेनिमित्त तेर येथे संतश्रेष्ठ गोरोबा काका कुंभार समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. मी सध्या राष्ट्रीय समाज पक्षाचा विस्तार व जनतेत जनजागृती करण्यासाठी ही यात्रा करत आहे. सध्या भाजपासोबत एकनाथ शिंदे अजित दादांसारखे मोठे लोक आले असून त्यांना आमची गरज नाही अशी प्रतिक्रिया महादेव जानकर यांनी दिली आहे. पंकजा मुंडे सक्षम असून जेव्हा तिला अडचण वाटेल तेव्हा माहेरला आणायला मी सक्षम आहे अशी देखील प्रतिक्रिया महादेव जानकर यांनी व्यक्त केली. जनतेनं गावात विकू नका. आपला तालुक्यात आमदार विकला जाणार नाही, आपला लोकसभेचा खासदार विकला जाणार नाही. जनतेनं गावात नाही विकलं तर तालुक्यातून जिल्ह्यात खासदार आमदार विकले जाणार नाही. न विकणारा समाज तयार झाला तर न विकणारा नेता तयार होईल. इलेक्शनच्या काळात कुठलंही इलेक्शन आलं तर सामान्य माणसं म्हणतात गांधीजी बोलतात, ते थोडं बदललं पाहिजे. आज इलेक्शन नाही कुठलं. मी अभिनंदन करीन केजरीवालचं की देशामध्ये सर्वात एज्युकेशन सिस्टम कुठं चांगली दिली, दिल्लीत दिली. मी अभिनंदन करीन केसीआरचं रावचं, तो शेतकऱ्याचा पोरगा आहे. प्रत्येक शेतकऱ्याला पेरणीच्या अगोदर 10,000 रुपये देतोय. मग आम्ही शेतकऱ्याची पोरं आहे, शेतकरी म्हणतोय. आम्ही मंत्री आम्ही आहे, मुख्यमंत्री आम्ही. पण आमच्या राज्यात ते का लागू शकत नाही? जे चांगलं आहे ते घेतलं पाहिजे ना. मी त्या दोघांच्याही पक्षाचा नाही. मी त्या आम आदमीचा प्रचार करण्यासाठी किंवा आपलं केसीआरच्या पक्षाचा प्रचार करत नाही. जे चांगलं आहे ते घेतलं पाहिजे. राजाहंस काय करतो, दूध बरोबर पितो आणि पाणी बाजूला काढतो. तसं जनतेनं भारतातल्या चांगलं काय ते स्वीकारलं पाहिजे. आणि आपण आज अमेरिका रशिया जगावर राज्य का करते तर अमेरिकामध्ये शिक्षण पद्धती एक टाईपची आहे. नोबेल पारितोषिक तिथे मिळतात, इंडियाला पारितोषिक 6 सुद्धा मिळत नाहीत. म्हणजे आमच्या शिक्षणात काहीतरी चूक आहे. आरोग्यसेवेत चूक पाहिजे. तिथं SC ST OBC काय म्हणू नका. तुम्ही सर्व समाजाला काय करा, हेल्थ फुकट असं फ्रीमध्ये द्या. हेल्थ एज्युकेशन जर फ्री दिलं तर शेतकऱ्यांचा मरण्याचा प्रश्नच येणार नाही. आमच्या शेतकऱ्याला सबसिडी नको आहे. तुम्ही आम्हाला 18 तास वरून लोड शेडिंग देऊ नका. 18 तास लाईट द्या, उत्कृष्ट सीड द्या, उत्कृष्ट फीड द्या आणि इरिगेशन सिस्टम डेव्हलप करा. शेतकऱ्याला काय लागत नाही, तू काय मागत घरी बसत नाही. आमच्या राज्यकर्त्यांना यांना गरीब ठेवायचं. आता पाण्यासाठी परवा रासो पाण्यानं आपण आम आदमीने तर आंदोलन केलं तेरमध्ये. कशासाठी? तर पाण्यासाठी. मग 70 वर्षात देशाला स्वातंत्र्य म्हणून जर पाणी प्यायला आम्हाला मिळत नसेल, रस्ते आज आम्ही पाहिले रस्ते बरोबर नसतील, हे कुणाचं अपयश आहे हे ह्या लोकांनी ओळखलं पाहिजे. ह्यासाठी आज मी मतं मागण्यासाठी फिरत नाही, पण ज्याला मतं देतोय त्या जनतेला आम्ही हुशार करण्यासाठी जनस्वराज्य यात्रा काढली. आज आमच्याकडे गाड्या बिड्या काय भाड्याने नाही, त्या एकाच गाड्या आहेत. प्रत्येक ठिकाणी मला नोटात झाड मिळतोय. मला प्रत्येक लोकसभेत 2 ते 3 लाख रुपये लोक पैसे देतात. तेवढे पैसे जनतेचाच पैसा आहे. मी माझं स्वतःचं चक्की बी नाही, मी घरी बी नाही, लग्न नाही, मला बायका नाहीत, पोरं नाहीत. त्यामुळे माझा पोरगा आमदार, पत्नी आमदार या असली भांडण काय मी ठेवली नाही. देशासाठी, सर्व समाजासाठी आहे, एकट्या समाजासाठी नाही. या देशातला सर्व समाज सुधारला तर या देशाची प्रगती आहे. म्हणजे सर्व समाजाचा विकास व्हावा, सर्व समाजाचं हित व्हावं तर आपलं बरं आहे. आज काय झाले, आज आपला उस्मानाबाद जिल्हा एकदम ह्याच्यात आहे. देशाच्या 17व्या जिल्ह्यामध्ये ह्याचं नाव आहे. किती आमचे कलेक्टर आहेत, किती आमचे कमिशनर आहेत. आज जिल्ह्याचा जो कलेक्टर आहे तो माझ्या गावातला पोरगा आहे, उंबाशी. आमच्या सातारा जिल्ह्यात मान तालुक्यात गेला तर प्रत्येक गावात 2-4 कलेक्टर मिळतात. उस्मानाबाद जिल्ह्यात बघितलं तर मला फक्त एक तलाव दिसला मोठा, त्याच गावाला फक्त ऊसाचं क्षेत्र दिसलं, बाकी ऊसाचं क्षेत्रच नाही. या शेतकऱ्यांनी नरून तरुण आणि युवकांनी काय करायचं, MIDC सेक्टर आला पाहिजे, इथं विकास झाला पाहिजे. एवढा मोठा इतिहास असलेलं गाव आहे तेरमध्ये. संत गोरोबा काका म्हणजे बारका माणूस नाही, फार मोठ्या उंचीचा माणूस आहे. म्हणजे अशा ठिकाणी जर मोठी इंडस्ट्री झाली तर इथल्या तरुणांना रोजगार मिळेल, आमच्या शेतकऱ्याच्या किमतीला दाम मिळेल. अशा दृष्टीने जर राज्यकारभार चालवला म्हणून आमचा छोटा पक्ष आहे. आज फार मोठा आहे असं नाही. ज्यावेळेस माझे 50-60 आमदार येतील तेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला मग आमच्या पक्षाचा, त्यावेळेस आम्ही कल्पना करू ना. जे लोकांना पाहिजे आपण राष्ट्रीय समाज पक्ष जनसमाज यात्रा काढताय, नेमकं त्याचा उद्देश काय? जनस्वराज्य यात्रा काढतोय. आज मी धन्य झालो की संत गोरोबा काकांच्या नगरीत आलो, त्या ट्रस्टींनी पुजाऱ्यांनी आणि ग्रामपंचायतीनं माझा सत्कार केला आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा मोठा झाला सत्कार केला. त्यांचं मी पक्षा वतीनं आभार मानतो. आणि जनते जनसंवाद नाही तर जनतेचं स्वराज्य आलं पाहिजे. आजपर्यंत जनतेचं स्वराज्य आलं नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतात. शेतकऱ्यांची अवस्था बेकार होती या कामगारांची बेरोजगारी वाढत चाललेली आहे. महिलांना नीट ही मिळत नाही, आरोग्यसेवा नीट मिळत नाही. जनतेचं राज्य आणण्यासाठी जनतेचं स्वराज्य यावं. छत्रपती शिवाजीराजांच्या मनातलं, भारतातलं, कल्पनेतलं स्वराज्य या देशात निर्माण व्हावं म्हणून जनस्वराज्य यात्रेचे आम्ही चालू केले. गेले 2 महिन्यापासून संत तुका नामदेवाच्या पायरीला वंदन करून विठ्ठलाच्या मंदिरापासून 10 जुलैला आम्ही जनस्वराज्य यात्रा चालू केली.
महाराष्ट्रातले जवळजवळ 28 लोकसभा मतदारसंघ कव्हर करून आज आम्ही धाराशिव जिल्ह्यात सकाळी तुळजामातेचं दर्शन घेऊन आज आम्ही उमरगा, लोहारा, नळदुर्ग हे सर्व तालुके करून आत्ता आम्ही 13 आलो काकांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी. आणि आज आम्ही संध्याकाळी कळंबला, उद्या भूम, परांडा, वाशी करून भूमला सांगता समाय आमची. या माध्यमातून या जनतेचं प्रश्न काय समजावं होतं, लोकांचं प्रश्न समजावं होतं. येणाऱ्या लोकसभेला, विधानसभेला आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाची ब्लूप्रिंट तयार करतो आणि त्या ब्लूप्रिंटच्या माध्यमातून देशातल्या शेतकऱ्याला आम्ही काय देऊ शकतो, युवकांना काय देऊ शकतो याचं जनजागरण करण्यासाठी आपल्यासारखे पत्रकार येतात. पत्रकार बी काही आम्हाला सल्ला चांगला देतात, त्यांच्या माध्यमातून आम्ही जनतेशी संवाद साधणारी करण्यासाठी बी आलो नाही. हे वाईट ते वाईट आम्ही फार चांगला आहे असंही म्हणण्यातला मी नाही. आमच्यात बी काही दोष असतील ते गोरुव काकाच्या प्रार्थना विठ्ठलाच्या साक्षीनं आमचंही ते नष्ट व्हावं आणि जनतेला सकारात्मक सेवा देण्याची संधी आम्हाला मिळावं. एक संत गोरोबा काकाच्या मी प्रार्थना केली, त्यांना आशीर्वाद मागून मी पुढे चालू. साहेब, याच्यामध्ये आपण भाजपसोबत युतीमध्ये सत्तेत होता, आता सध्याला कोणाबरच नाही आणि त्यांना आता गरज नाही. आता अजितदादा शिंदेसाहेब मोठी माणसं आहेत ना, त्यामुळे आज काय त्यांच्याबद्दल काय नाही. आपला पक्ष वाढला पाहिजे, भाजपची जागा रास्तपणे घेतली पाहिजे यासाठी जनसभा. तर बहुमन आपला काही त्यांना सल्ला आहे का की आता खरंच पक्षात यावं? सल्ला दिला काय नाही, फार मॅच्युअर आहे, त्याला फार ती माझी बहीण आहे, बहिणीची राहते, बहिणी राजकारणात आणि बघून ठरवून कधीपर्यंत येतील पक्षात काही